समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक लोक काम करत असतात आणि आपला जो समृद्ध समाज असतो त्याच्यामध्ये ठिपके अनेक अनेक लोकांनी केलेल्या कामातून समृद्धपणे तयार होतात आणि त्यातनं जी माणसं त्या त्या क्षेत्रात काम करतात त्याची एक पायवाट होते तयार, पायवाटेचा मार्ग तयार होतो आणि मग नंतर महामार्ग तयार होतो. तर हा सगळा जो समाजाचा एकूण रचना आहे त्या महामार्ग तयार होत असताना, महामार्ग तयार झाल्यानंतर ती जी पथदर्शक माणसं असतात तीच वाट दाखवत असतात. तर मला आपल्या व्यक्तिमत्वाकडे बघताना असं वाटतं की गेली 55 वर्षांची वैद्यकीय सेवा, आपल्या आयुष्यात अनेक चढउतार बघितलेले आहेत, वयाचं 83 वर्ष आपण आत्ता साजरं करत आहात. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला आपला जीवन प्रवास जाणून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. मी त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. डॉक्टर, मी आत्ताच म्हणालो असं की समाजामध्ये पायवाटेचा महामार्ग होतो आणि ती माणसं त्या त्या क्षेत्रात मार्गदर्शक पथदर्शक ठरत असतात. तर आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेली 55 वर्ष सलगपणे काम करत आहात. सांगली ही आरोग्य पंढरी किंवा मेडिकल हब म्हणून आप संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातही परिचित आहे. सांगलीची व्यावसायिक वैद्यकीय क्षेत्रातली जी ओळख आहे ती संपूर्ण देशाला दिशादर्शक अशी आहे. आणि या सांगलीमध्ये आपण गेली 55 वर्ष सलग काम करतात, तर ही एक असे माझ्यासारख्या माणसाला एक थक्क करणारी गोष्ट वाटते मला. तर मला जाणून घ्यायचं आहे की आपला सगळा जीवन प्रवास जाणून घेताना त्यातला पहिला टप्पा जाणून घ्यायचा की आपण प्रॅक्टिस कधी किती साली सुरू केली आणि सांगलीतच का करावीशी वाटली तुम्हाला? अगदी लहानपणी मी सांगलीत होतो आणि त्याच्यानंतर काय झालं की MBBS झाल्यावर इंटर्नशिपसाठी दुसऱ्या गावाला जावं लागायचं, तुम्हाला पुण्यात मिळायचं नाही. तर मग पूर्वी मी सांगलीला राहिलेलो आहे म्हणून मी सांगलीच चूज केलं. अच्छा, इथं काही पूर्वीचे लोक ओळखीचे आहेत त्याच्यासाठी म्हणून मी सांगली सिव्हिलला इंटर्नशिपला आलो आणि मग सांगली करत झालो. अच्छा, मग हे हा जो प्रवास होता त्याच्याही थोडंसं अगोदर मला जाणून घ्यायचं आहे की दातार कुटुंब मूळचं कुठलं, सांगलीशी आपला ऋणानुबंध कसा आला आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे? तर माझे पणजोबा हे लक्ष्मेश्वर कर्नाटक राज्य इथं होते. टिपू सुलतानशी लढताना त्यावेळेला ते तिथे गेलेले आणि तिथली म्हणजे रेव्हेन्यू खातं त्यांच्याकडे होतं. तर त्याच्यानंतर माझे आजोबा पुण्याला आले, ते लोकमान्य टिळकांच्या बरोबर शाळेत काम करायचे शिक्षक म्हणून. परंतु त्यांच्या वडिलांनी सांगितलं त्यामुळे परत त्यांना लक्ष्मेश्वरला परत जावं लागलं. अच्छा, पण त्याच वेळेला माझे वडील इथं सरदार मिरजकर यांच्याकडे आले, पटवर्धनांच्याकडे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सुचवलं म्हणून सरदार बिवलकर पुणे यांच्याकडे ते गेले आणि त्यामुळे आम्ही सगळे पुणेकर झालो. तोपर्यंत काय होतं, वडिलांची जरा तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्यांनी पुण्याला आपलं मिरजेला न राहण्यापेक्षा सांगलीला ते शिफ्ट झाले. कारण त्यावेळेला मिरजेला पाण्याची टंचाई फारच होती. प्रत्येकाच्या घरात जसं आता इतर कुकर आणि हे असतो ते हातगाडी असायची, प्रत्येकाने सकाळी उठून ते हातगाडी जाऊन जिथं पाणी मिळेल तिथं ते तांबे भरायचे, ते याच्यात घागरी भरायच्या आणि घरी आणायच्या अशी पद्धत होती. अच्छा, तर त्याला कंट्रोलून ते सांगलीला आले, त्यामुळे मी सांगलीत राहायला लागलो. आणि सांगलीच्या नदीकाठावरती बऱ्याच आमराया होत्या, झाडं होती, फळझाडं होती, मग कधी असं जायचं का कधी? नाही, चिंता काढायला तर खिशात तिखट मीठ पुढ्या घ्यायच्या, चिंचेच्या झाडावर जायचं, ते चिंचा काढायच्या, ठेचा करायचा आणि खाणं, ही मजा. मग कधी शाळा चुकवशी वाटली का सगळ्या मुलांनी मिळून कधी उद्दामदांडी मारली किंवा असं कधी घडलं का? नाही, असं नाही कधी. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती घरात आल्यानंतरचं तुमचं हे कसं असायचं? आई जरा अधिक कडक होते असं आपण म्हणालात, तर कधी त्याच्याकडनं धाक
म्हणजे त्यावेळी काय जाणवलं का आईकडनं कधी मार खाल्ला का? भरपूर वेळा, भरपूर कशा निमित्तानं व्हायचं ते सगळं? काही काही चुकलं असलं तरी मार असायचा. आणि वडिलांच्या बद्दल काय सांगता येईल? वडिलांच्या वडील अगदी शांत त्या बाबतीत. वडील बहुतेक वेळा पुण्यातच असायचे, त्यामुळे मग काय जेव्हा येतील 8-15 दिवस त्यावेळेला, पण वडील शांत करत असताना तिथे एक कंपाऊंडर सांगलीहून यायचा कांबळे म्हणून, बर, तो तिथं सांगलीला सुरू झालं ते, बर, तर त्याच्या तिथं जवळ राहणारे लोक जयकर म्हणून, तो माझा 10 ऑक्टोबर 1967 पहिला पेशंट. अच्छा. अजून ते येतात लोक घरातले. बर. हा अच्छा. म्हणजे त्या कुटुंबाशी तुमचे जे नातं जोडलं गेलं आजही आहे? आज आहे. असे कितीक कुटुंब आहेत, कारण 4 पिढ्याचे लोक तर माझ्याकडे येणारे बरेच आहेत, 3 पिढ्याचे तर भरपूरच आहेत. मग प्रॅक्टिस कुठं केली? दवाखाना कुठं सुरू केला आपण सांगली? दवाखाना ते पाटील आहेत ना, सत्यकर गणपतीच्या पलीकडे, तिथं प्रॅक्टिस चालू केली. तिथं चांगले 39 वर्ष होतो. अच्छा. तर ही जी सुरुवात झाली त्यावेळी तुम्ही सांगितलं की सांगलीतलं वातावरण इतकं छान होतं, देवी कुमार देसाई किंवा सगळी सिनियर मंडळी होती तुमच्या बरोबर. तर आज आपण म्हणतो की व्यक्तिगत स्तरावरती डॉक्टर म्हणून आपण काम केल्यानंतर अशा प्रकारची सेवा सलग 55 वर्ष तुम्ही आज करताय, तर त्यातले जे टप्पे आहेत सगळ्या आयुष्यात तुम्हाला आलेल्या अनुभवांचे, रुग्णांच्या बरोबरचे तुमच्या संवादाचे, आणि मुख्य म्हणजे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आज दुर्दैवानं कमी कमी होत चाललेली आहे, तर फॅमिली डॉक्टर म्हटलं की सांगलीत ओळख तुमचीच होते, आणि गेली 55 वर्ष सलग तुम्ही प्रॅक्टिस करताय, फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर या 55 वर्षात फॅमिली डॉक्टर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी अशी कुठली आटल्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या प्रमुख वाटतात तुम्हाला? सर्वसाधारण एक आहे, आता कुठेही गेलं ना की तुम्ही पेशंट तपासला की डॉक्टर इंजेक्शन देतात. हो. हे माझ्याकडे फक्त धनुरात्याचं इंजेक्शन पोटात फार दुखायला लागलं असेल की ज्यावेळेला तुम्ही थांबू शकत नाही अशा वेळेलाच इंजेक्शन असायचं. कारण मी त्यांना सरळ सांगायचं, तुम्हाला एक पॅरासिटॅमॉलचं इंजेक्शन दिलं तर 2 मिनिटात ताप कमी होईल, पॅरासिटॅमॉलची गोळी खाल्ली तर 15 मिनिटांनी होईल. समजा तुमचा ताप 15 मिनिटांनी कमी झाला तर काय बिघडलं? आता गेले 2 दिवस ताप आहे, त्यामुळे मी बाबा इंजेक्शन देऊन पैसे केले किंवा काहीतरी मुद्दा माढवलं हे लोकांच्यात लक्षात आलं होतं की इथं उगीच आपलं काहीतरी केलं, सलाईन दिलं, हे केलं. मी माझ्या दवाखान्यात 55 वर्षात मी दवाखान्यात कधी सलाईन दिलं नाही. केस पेपर किती कसा असायचा? तो 10 पैशाला केस पेपर असायचा. बरं, मग असे काही वेगळे पेशंट आणि त्यांचे अनुभव सांगता येतील का? आता मी सांगितलं तसं की 10 पैशाचा केस पेपर काढून तो आला, जवळजवळ 7-8 टाकी मी घातले, त्याला धनुरात्याचं इंजेक्शन दिलं, एक पेनिसिलिनचं इंजेक्शन दिलं, गोळ्या दिला आणि काही गोळ्या लिहून देऊन पाठवलं. आणि त्यांनी विचारलं बिल किती, ते म्हटलं काय केस पेपर 10 पैशाचा काढलायच ना तू, तेच बिल म्हटलं. सर 10 पैशात इतक्या सगळ्या इतक्या गोष्टी झाल्या, त्याला पहिल्यांदा लक्षात आश्चर्य इतकं वाटलं की त्याला विश्वासच बसेना की फक्त 10 पैशात आपल्याला 2 इंजेक्शन औषधं आणि 8 टाके घालून मिळत आहेत, हे त्याला विश्वासच बसेना. सर त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटल असं होतं किंवा आजही आहे की एखादा गुन्हा घडला, गुन्हेगार असेल किंवा काय असेल, तर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिलला आणलं जातं, तर त्या काळात असे काही वेगळे किस्से नाही? सर्वसाधारण कसं असायचं, हे दारू पिणं किंवा मारामारी याच्यातनं. तर मारामारीतली मी एक गोष्ट सांगितली की डोक्याला लागलं तर त्याची आई तयारच होईना ऑपरेशनला परवानगी द्यायला. चांगली घरघर वाढली आता तिला लक्षात आलं की बहुतेक शेवटची घरघर आहे, त्यावेळी तिने परवानगी दिली. अच्छा. आणि मग लगेच डॉक्टर पुरोहितांना फोन केला, आलेच होते ते ड्रिल म्हणतात, वरच्या वर जो पडदा असतो मेंदूवर त्याच्या वरती ब्लिडिंग होतं या बोनच्या खाली, पण मोठा गोळा झाला असल्यामुळे प्रेशरने कंप्लेंट्स यायला लागल्या त्या. बर बर. तर ड्रिल करतात सरळ, सुताराचं ड्रिल मशीन असतं ना तसं, आणि मधनं वायर घेऊन एका बाजूने ओढतात आणि अशी ती गिगली वायर म्हणतात, पिळाची स्टेनलेसची वायर असते, असंच करून बोन कापलं जातं. अच्छा. ती प्लेट उघडली, तिथला सगळा तो ब्लड क्लॉट काढला, एखादी ब्लिडिंग स्पॉट होता तो त्याने बांधला, परत ती फ्लॅप हे करून शिवून घेतलं. त्याच्या सगळ्याच तक्रारीत गेल्या ना एकदम. अच्छा अच्छा. श्वास बदलला हे बाला, तर त्याला एक तासाभराने आम्हीच त्या नोकर होताच त्याच्याबरोबर ते सलाईन लावलेले सिस्टर आणि आम्ही, तिला वाटलं बहुतेक आणलं ते मेलेल्याच आणलं म्हणून. बरोबर. तिने काहीतरी बाळू का काहीतरी हाक मारली, काय झालं म्हणाला मग. तिने एवढ्या परिस्थितीत पाहिलेलं मनुष्य आपल्या शब्दाला
ओ देऊन आणि विचारतोय त्याला तिला इतकं काय वाटलं की इतकं काय इतके एक तासाभरात एवढं होऊ शकतं म्हणजे असे काही आम्हाला पण आनंद देणाऱ्या गोष्टी घडत होत्या सर. किती साधारणतः पेशंट आजवर 55 वर्षात अंदाजे झाले असतील आपण तपासून काय पेशंट्स आपले अंदाजे? आता मी काय केलंय जयकर म्हणून पेशंट सांगितलं माझा पहिला त्याचा केस पेपर नंबर आहे 1. बर अच्छा हे लक्षात आहे तुमच्या तो हो पहिल्या नंबरचाच केस पेपर आहे ना. मी येतात काही लोक त्या असिस्टंट आहेत त्यांना सांगतो हा साधारण 10 वर्ष झाल्यावर आलेला आहे. अच्छा 14,000 पेशंट नंबर असेल तर 10 वर्ष होऊन गेलेले आहेत. बर आता माझ्याजवळ 26,000 नंबरचे कागद आहेत अर्थात त्यातले नेहमीचे येणारे 3,000 लोक. पण 26,000 लोकांना तुम्ही तपासलंय? फॅमिलीजना तपासलं म्हणजे त्याच्यातले अनेक घटक आले. एक केस पेपर एका फॅमिली आणि 4 पिढ्या म्हणजे आता येणारी तुमच्याकडे 4थी पिढी आहे म्हणजे एवढा मोठा स्पॅन आपल्याला या वैद्यकीय क्षेत्रातला मिळालाय. फक्त जुने केस पेपर वापरलेले काढून विकले अगदी ते लहान लहान असतात केस पेपर एवढे तर त्याचे मला 1,100 रुपये आले. म्हणजे इतकी संख्या झालेली आहे. संख्या झालेली आणि इतकी कुटुंब जोडले गेलेले आहेत तुमच्या बरोबर सगळे. म्हणजे खरंच एक महत्वाची आणि सार्थक आयुष्याचं असलेली घटना आहे की इतके पेशंट आणि त्यांच्याबरोबरचा इतक्या वर्षांचा रॅपो 4थी पिढी हा सगळा महत्वाचा भाग आहे. सर आता मी थोडंसं व्यक्तिगत स्तरावरती येतो. हे सगळं संपन्न आयुष्य वैद्यकीय क्षेत्रातलं तुमचं असताना तुमचं कौटुंबिक आयुष्य तुमच्या सौभाग्यवती तुमचं लग्न कसं ठरलं काय काय तुम्ही मेडिकल कॉलेजला असतानाच घडलंय? नाही 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 अच्छा ती धारवाडची मी पुण्याचा तो काय संबंध नाही. तर कसं झालं सुरुवातीला मुली पाहायला लागलो ते 1-2 कोण बीकॉम झालेल्या वगैरे असं पाहिलं त्या. बरं पण एक दिवशी काय झालं रात्री मी कुमठे आपलं बुधगावून येत होतो. अच्छा आणि त्यावेळेला हा माधवनगरचा ब्रिज आहे ना तो चालू झाला होता. अच्छा खाली संबंध चिखल आणि अशी वेळ आली की चिखलात हळूहळू चालवताना गाडी बंद पडली मोटरसायकल. खाली उतरायला पण जागा नाही कारण उतरला पाय टेकला की घसरणार. कसं बसं बसूनच कशा तरी किका मारल्या आणि चालू केली आणि चालू केली आणि जात होतो पुढे मग तो नेहमीचा टार रोड तिथं वळताना एकदम मी वळालो काहीतरी कारणाने म्हणून आणि माझ्या त्या मोटरसायकलला पेटी लावलेली होती काही ठेवायला वगैरे ती घासल्याचा आवाज झाला तर ते समोरच्या बैलगाडीला घासली ती. बर परंतु माझ्या लक्षात आलं मी तिथं वळलो नसतो तर 2 बैलांच्या मध्ये बरोबर जाऊन ठोकरीतच बसली असती. बापरे बर तेव्हा मी विचार केला आपण एकटेच आहे आपल्या पाठीमागे कोणी नाही जर आपण असेच झालो आणि कुठल्या तरी मुलीशी लग्न केलं आणि काहीतरी झालं तर म्हटलं तिथे सगळं हेच व्हायचं त्या दिवशी ठरवलं की याच्या पुढे डॉक्टर मुलीशीच लग्न करायचं. बर बर की काय ती स्वतःच्या जीवावर कशी राहील म्हणून मग त्याच्यानंतर पाहायला लागलो. मग पाहिलं ते मग डॉक्टर मुलीच पाहिलं त्या दिवसापासून दुसऱ्या कोणी आल्या तरी नाही म्हणून सांगायचं. मग कसं जुळलं तुमचं म्हणजे? नाही सरळ नेहमीप्रमाणे रितसर मागणी रितसर. अच्छा त्यांचे वडील इथं सांगलीला एक आपलं खाडीलकर म्हणून ओळखीचे होते. बर रघुनाथ खाडीलकर वगैरे त्यांचे त्यांना सांगून आलं त्यांना कुठल्या तरी माहिती मिळाली असेल मग आले पसंत आल्यावर ठरलं म्हणजे. अच्छा ते किती साल होतं? 71-70 साल. आणि कुठं लग्न झालं आपलं त्यावेळी? धारवाडला. अच्छा धारवाडला झालं. धारवाडला 70 साली. मुलं किती त्यांचे काय काय? दोन मुलं एक मुलगा तो इन्स्ट्रुमेंटेशन. त्याचं नाव काय? संदीप. अच्छा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे. बर तो आतापर्यंत 1-3 वर्षापूर्वीपर्यंत फिनोलेक्सला रत्नागिरीला सर्व्हिसला होता. बर ते सोडून आता तो पुण्याला गेलाय. अच्छा अच्छा आणि मुलगी ती आर्किटेक्ट झाली कोल्हापूरून. बर तिचं नाव काय? सुचेता. अच्छा ती सुचेता आहे ती पुण्याला असते तिचा नाव राय IT इंजिनियर आहे. बर तिची मुलगी एकदम चांगलीच हुशार आहे त्यामुळे हिने काय केलं की कुठली सर्व्हिस किंवा प्रोफेशन म्हणून ते काम केलंच नाही. आता काही लोकांचं इंटिरियरचं वगैरे येतं तेवढी ती करते अधूनमधून एखादा प्रोजेक्ट चालू असतो पण आर्किटेक्ट म्हणून तिने काम केलं नाही. सर म्हणजे आपण कौटुंबिक स्तरावरती अतिशय समृद्ध आणि संपन्न आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे. हे काय थोडं मी पहिल्यापासून कडक होतो. बर त्यामुळे मुलं नेहमी धाकाच असायची. अच्छा मला असं वाटतं आत्ता
की त्यांची जी प्रगती व्हायला पाहिजे ती माझ्या माझ्या या घाबरण्यामुळे त्यांची तेवढं ते त्यांना हे मिळालं नाही, मोकळीक मिळालं नाही. झाले ते इंजिनियर झाले, सगळं झालं व्यवस्थित झालं, तो काही प्रश्न नाही. परंतु पण ती आदरयुक्त भीती आहे, म्हणजे हा धाक जो आहे प्रेमळ आदरयुक्त आहे. नाही, परंतु त्यांना जर मी थोडी मोकळी चांगली दिली असती काय व्हायचं, त्याच्या वर्गातली मुलं सगळी माझी पेशंट असायची, त्यामुळे वर्गात काय झालं काय नाही ते रोजच्या रोज मला कळायचं. त्यामुळे माझ्यापासून लपवायला त्याला काही येत नव्हतं. अच्छा अच्छा. त्यामुळे तो जरा घाबरून असायचा, तो काय मुलगी काय असं, बाकीचं काही हे नाही. पण त्यांना कळायचं की आपण काही चुकलं की आहे माहिती लगेच कळते. तो जर तेवढा कडकपणा नसता तर त्यांची आणखी हे झाली असती, वाढ झाली असती. सर्वसामान्य माणसानं आरोग्याबद्दल सजग आणि जागरूक राहण्यासाठी इतका तुमचा अनुभव आहे सर, की तुम्हाला काय वाटतं, काय सल्ला द्याल आपण? मला वाटतं तीन तरी गोष्टी पाळल्या पाहिजेत. एक म्हणजे आता मी डायबिटीस लोकांना किंवा ओव्हरवेट असणाऱ्या लोकांनाही सांगतो की पहिला गोष्ट म्हणजे तुमचा ठराविक व्यायाम झालाच पाहिजे. अच्छा. दुसरं डाएट कंट्रोल. नेहमीच तुम्ही जेवण करा, त्यात काही प्रश्न नाही. म्हणतो अलतू फालतू खाणं किंवा नको इतकं खाणं ह्या डाएट कंट्रोल. आणि तिसरं व्यसनापासून बाजूला राहणं. त्या तीन गोष्टी, व्यसनापासून बाजूला, डाएट कंट्रोल आणि व्यायाम, या महत्त्वाच्या गोष्टी, याच्यावरच सगळं व्यवस्थित राहतं. डॉक्टर, अतिशय आनंद झाला तुमच्याशी बोलून, कारण हा सगळा तुमचा जीवन प्रवास या निमित्तानं जाणून घेता आला. आणि नुसतंच तो व्यक्तिगत जीवन प्रवास नाही आहे, तर त्याबरोबर सांगलीतलं वैद्यकीय क्षेत्र, एकूण आत्ता चाललेली परिस्थिती, रुग्ण आणि डॉक्टरांचे संबंध, नातेसंबंध, तुमच्या आयुष्यात आलेले अनेक चढउतार आणि कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवन, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे अनुभवाला मिळाल्या. आज आपल्या वयाच्या टप्प्यावरती, अनुभवाच्या इतक्या उत्तुंग टोकावरती आपण आहात. यापुढचंही आयुष्य अतिशय उत्तम आणि चांगलं दीर्घायुष्य मिळो, आणि आम्हाला सगळ्यांना आपला अधिकाधिक सहवास आनंददायी असा आहे तो मिळत राहो. थँक्यू.